राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आलेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, पुन्हा एकदा देशातील जनतेने NDA संपूर्ण बहुमत प्रदान केलंय आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आलेत. शिवाय आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पार्टीच्या नेतृत्वात भाजपा युतीला तर ओडिसात भाजपाच्या नेतृत्वात दणदणीत यश मिळाले. या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल असे वाटत होते. असे झाले असते तर भाजपा स्वबळावर 310 पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मोदीजींना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला हे या निकालाचं दुर्दैव आहे. पण तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो तसा स्वीकारायचा असतो, तो शीर सावध्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करून विधानसभेत पुन्हा जनतेने जाऊन या लोकसभेची कसर भरून काढू. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत. मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो, असे फडणवीसांनी म्हटले आहे.